स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण रामनवमी या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध पाहणार आहोत. निबंधाला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. रामनवमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. रामनवमी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या दिवशी झाला त्यांच्या वडिलांचे नाव राजा दशरथ तर आईचे नाव कौशल्या होते. रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. श्रीराम नवमीचा सण दरवर्षी नवमीला साजरा केला जातो या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात श्रीराम यांना भगवान विष्णूचा श्रीराम यांना भगवान
विष्णूचा सातवा अवतार मानतात. पृथ्वीवरील दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी श्रीरामाचा जन्म झाला. असे मानले जाते. अयोध्या येथील रामनवमीचा सण पाहण्यासारखा असतो. या दिवशी सर्व भारतभर प्रसन्न वातावरण असते. मित्रांनो, जाता जाता तुमच्यासाठी एक छोटा आणि सोपा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, श्रीराम यांच्या वडिलांचे नाव काय होते? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य पाठवायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.